काल आपण बघितलं म्हणजे दोन नंबर्स वेगवेगळ्या साईन असलेले दिले, म्हणजे प्लस मायनस असं असलेले दिले तर कसं करायचं ते बघितलंय. आज आपण थोडंसं त्याच्यामध्ये आणि काय बघणार आहोत. तर समजा मला काय नंबर दिला, आपण मल्टिप्लिकेशन पण बघितलं ना. समजा मला नंबर दिला असा, दिला 4 + - 3 असं दिला. मी याचा आन्सर काढायला सांगितलं तर काल मी तुम्हाला काय दिलं, समजा डायरेक्टली मी 4 - 3 द्यायचो. आता काय दिलंय, पहिल्यांदा प्लस केलं आणि नंतर आतमध्ये काय मायनस दिलेलं आहे, नेगेटिव्ह साईन दिली आहे. तर आपल्याला कसं करायचं आहे, तर काल आपण गुणाकार बघितलेला होता तोच मी इथे काय करणार आहे, वापरणार आहे. आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की तो समजला असेल. तर एकदम सिम्पलमध्ये आपण बघूया, प्लस 2 मी तसाच देतो. आता जेव्हा ब्रॅकेट असतं ना तेव्हा लक्षात ठेवायचं की जसं नंबराचा गुणाकार होतो तसं काय होतो, साईनचा पण गुणाकार करायचा असतो, मल्टिप्लिकेशन करायचं असतो. आणि काल आपण बघितलेलं काय बघितलेलं, जेव्हा दोन साईन वेगवेगळे असतात आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे दोन्ही चिन्ह वेगवेगळे असतात, एक प्लस आणि एक वजा, तेव्हा आपण ते काय करतो, तर वजा चिन्ह घेतो. मग या दोन बद्दल मी काय देणार आहे, वजा देणार. का ते लक्षात आलं, परत एकदा सांगतो बघा, की दोन्ही चिन्ह जेव्हा भिन्न असतात आणि असं ब्रॅकेट असतं ना, तेव्हा ब्रॅकेट काढण्यासाठी आपल्याला काय करतं, याचं पण जेव्हा मल्टिप्लिकेशन आपण करतो, काल बघितलेलं बघा काय बघितलेलं, प्लस आणि मायनस असेल तर आपण काय घेत असतो, दोन भिन्न चिन्ह असतील तर आपण काय घ्यायचो, मायनस घ्यायचो. त्यामुळे मी लिहिताना कसं लिहिणार आहे, असं लिहिणार. आणि आता आपण रेग्युलर आपण का आपली जी वापरली ती काढू शकतो, मोठ्यातनं छोटा वजा करायचा आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं चालू. म्हणजे अशा प्रकारची सुद्धा उदाहरणं तुम्हाला यायला पाहिजे, लक्षात येते. आता आपण दुसरं बघूया, समजा मला असं दिलंय -4 + 3 दिलं, तर याच्या अगोदर काय नाहीच आहे, ब्रॅकेट नाही, ब्रॅकेटच्या अगोदर काय नाहीच आहे. आणि जरी असलं समजा प्लस तरी काय फरक पडणार नाही, मायनस असेल तर फक्त काय होणार आहे, फरक पडणार. प्लस असेल तर माय हे, पण याच्या अगोदर तुम्हाला चिन्हच दिलं असेल तर डायरेक्टली तुम्ही लिहू शकता प्लस 3. आणि बाकीचं तुम्हाला माहिती आहे, मोठ्यातनं छोटा वजा करायचा आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं. नक्की समजले. आणि मी देतो बघा वेगळ्या प्रकारे, समजा मला असं दिलं, आता 4 दिलं, मायनस दिलं आणि प्लस मायनस वेगवेगळे आपण बघूया, कॉम्बिनेशन वेगवेगळे बघूया. तर इथे बघा काही नाही म्हणजे प्लस आहे. आणि आता आपण बघितलं प्लस आणि मायनस जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा साईन त्याचं काय येतं, मायनस साईन आहे. इथे पण काय बघा, प्लस आणि मायनस आहे म्हणून मी काय करणार आहे, मायनस देणार आहे. त्यामुळे आन्सर काय येणार माझं, मायनस. लक्षात आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये असं असेल तर तुम्हाला करता यायला पाहिजे. आपण आणि एक पाहिजे तर लिहूया. समजा मला असं दिलं -15 हे ब्रॅकेटमध्ये आहे समजा आणि 5, तर इथे काही नाही म्हणजे आपण कन्सिडर काय करणार, प्लस आहे म्हणतो. मग हे आपल्याला काय जास्त काही करायचंच नाही याच्यामध्ये, -15 डायरेक्ट -15 येणार आणि प्लस प्लस प्लसच होते, त्यामुळे 5 येणार. त्यामुळे आन्सर आपलं काय येणार आहे, -3 येणार आहे. तर मोठ्यातनं मी छोटा वजा केला आणि मोठ्याचं चिन्ह त्याला दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं सुद्धा तुम्हाला काय व्हायला पाहिजे, यायला पाहिजे. समजेल, नक्की समजेल. हे परत एकदा बघा तुम्ही नाही समजलं तर. दुसरी गोष्ट मी तुम्हाला आणि काय शिकवणार आहे, तर आपण जसं मल्टिप्लिकेशन बघितलं ना तसं डिव्हिजन पण बघणार. डिव्हिजनसाठी सेम रूल वापरायचे, म्हणजे आपण समजा 14/2 केलं, 14/2 केलं, काही नाही म्हणजे प्लस आहे. दोन्ही प्लस असेल तर आन्सर प्लसच येणार, कारण आपण जे गुणाकारसाठी बघितलं दोन्ही चिन्ह सेम असेल तर आन्सर काय करायचं, प्लसच द्यायचं, अधिक चिन्हच द्यायचं. समजा एक जर वजा आहे आणि एक जर अधिक आहे, त्याचा आन्सर पहिल्यांदा काढायचं आणि वजा चिन्ह द्यायचं. हे काही असू दे, एक कुठलंही काय असू दे, नेगेटिव्ह असू दे आणि एक पॉझिटिव्ह, काय येणार आन्सर नेगेटिव्हच येणार. किंवा तिसरा ऑप्शन घेऊया, समजा मी काय लिहिलं 14/-2 लिहिलं, आता खालचा डिनॉमिनेटर किंवा शेप त्याचा काय नेगेटिव्ह आहे, आन्सर पहिल्यांदा काढायचं, चिन्हाचा विचार नंतर करायचा. इथे पण सेम रूल वापरायचा, काय वापरायचा, दोन्ही जेव्हा भिन्न असतात तेव्हा नेगेटिव्हच चिन्ह द्यायचं, मायनस चिन्ह द्यायचं, नेगेटिव्हमध्ये आन्सर देणार, लक्षात आहे. आणि चौथा ऑप्शन आपला, समजा दोन्ही नेगेटिव्ह आहे, दोन्ही मायनस आहे, तर पहिल्यांदा आन्सर काढूया आपण, 7 आला. दोन्ही जेव्हा चिन्ह सेम असतात तेव्हा काय द्यायचं, आपण प्लसच द्यायचं. म्हणजे जे तुम्ही मल्टिप्लिकेशनसाठी जे वापरले ना ते सेम रूल तुम्ही जे वापरणार आहे, आणि मल्टिप्लिकेशनचं जर परफेक्ट झालेलं असेल
पण डिव्हिजनचं काय विचारत करायची गरज नाही. सेम सेम आपण काय वापरणार आहे तिथे वापरणार. दोन्ही चिन्ह सेम असेल पॉझिटिव्हच येणार, दोन्ही चिन्ह सेम असेल पॉझिटिव्हच येणार. एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह एक पॉझिटिव्ह किंवा एक पॉझिटिव्ह एक दुसरं नेगेटिव्ह असेल तर आन्सर काय येणार आहे नेगेटिव्हमध्येच येणार आहे हे लक्षात घ्या. तर आपल्याला आणि काय करायचं आहे, तर अशा प्रकारचा एक मला क्यूब दिलेला आहे आणि तो मॅजिक क्यूब आहे का बघायचं. मॅजिक क्यूब म्हणजे काय, त्याचा कॉलम्स रोज किंवा आडव्या आणि उभ्या रेषा आहेत बघा, किंवा अशी डायगोनल म्हणजे असं आपण तिरकं असं बेरीज केली तरी त्याचा आन्सर काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो मॅजिक क्यूब म्हणतो. हे कशासाठी दिलं, तर तुमचं परफेक्ट झालं की नाही ते त्याच्यामधनं समजेल तुम्हाला, म्हणजे तुम्हाला वेगवेगळी कॅल्क्युलेशन करायची आहे. तर मी काय करतो बघा, पहिल्यांदा मी हे कन्सिडर करतो फाय मायनस फाय प्लस झिरो. आन्सर काय येतं बघा, फाय मायनस फाय म्हणजे झिरो झालं, झिरो प्लस झिरो झिरो झालं. आता हा कन्सिडर करतो मी मायनस वन मायनस टू प्लस थ्री. तुम्हाला बघा मी दोनच देतो, तो आता काय आला तिसरं डिजिट आहे. पण आपण काय करणार आहे बघा, पहिले दोघांची करणार आहे, मायनस मायनस काय होणार आहे मायनस होणार आहे आणि ॲड करणार आहे, बेरीज करणार, नंतर प्लस थ्री लिहिणार. पहिल्यांदा एकच असं तुम्ही सगळं करत जाऊ नका, मी काय पटकन लिहितं तसं तुम्हाला पण 100% सवय होणार आहे. दोन दिवसातच तुमची सवय होणार आहे की मायनस 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 म्हणजे मायनस थ्री झालं. मनातल्या मनात तुम्हाला करता यायला पाहिजे मायनस थ्री प्लस थ्री म्हणजे काय होणार आहे, डायरेक्टली आन्सर काय होणार आहे झिरो होणार. हे पण झिरो झालं. आता आपण काय करूया तिसरं करूया, मायनस फोर प्लस सेवन मायनस थ्री. इथे मी काय करणार आहे बघा, आपण थोडंसं डोकं चालवायचं, म्हणजे आपण काय करायचं नाही बाबा रेग्युलर मेथड असं नाही जायचं. तर आता काय आपल्या पटकन लक्षात घ्यायला पाहिजे की मायनस फोर आणि मायनस थ्री काय होतात, मायनस सेवन होतात. मग ते आपल्याला बरं, नंतर तुम्ही मायनस फोर करणार मग प्लस सेवन करणार, त्यापेक्षा हे आपल्या लक्षात येतं बघा, मायनस फोर आणि मायनस थ्री म्हणजे किती होतात, मायनस सेवन होतात. आणि ते जर प्लस सेवनमध्ये ॲड केलं तर आन्सर काय येणार आहे झिरो येणार. पहिल्यांदा मी मायनस फोर प्लस सेवन म्हणजे प्लस थ्री करा, नंतर प्लस थ्री मायनस थ्री म्हणजे झिरो करा, असं करण्यापेक्षा हे आपल्या पटकन जाऊन जाईल होऊन जाईल, म्हणजे हे पण आपलं आलं आहे. आता मी हे बघणार आहोत, समजा फाय मायनस वन मायनस फोर इक्वल टू झिरो आहे का, तर इथे जर डायरेक्टली तुम्ही बघितलं मायनस फोर आणि मायनस वन म्हणजे काय होतात, मायनस फोर होतात, इक्वल टू झिरो किंवा जात आहे आपलं. हे बघूया आपण, मायनस टू मायनस फाय मायनस टू प्लस सेवन, मायनस फाय मायनस टू किती होतात, मायनस सेवन होतात, प्लस सेवन झिरो, म्हणजे हे पण बरोबर आहे. इथे तर तुम्हाला डायरेक्टली मिळतं झिरो प्लस थ्री मायनस थ्री, थ्री मायनस थ्री म्हणजे काय होतं झिरो, म्हणजे हे पण झालं. आता आपल्याला कुठलं बघावं लागेल असं, तिरकं बघावं लागेल. तिरक्यामध्ये काय सांगा, फाय मायनस टू मायनस थ्री, मायनस टू मायनस थ्री काय होतात, मायनस फाय होतात, त्यामुळे काय होणार मायनस फाय म्हणजे काय आलं, प्लस फाय मायनस फाय म्हणजे काय आलं झिरो. आता आपल्याला हे बघावं लागेल, मायनस फोर मायनस टू हे आपलं झिरो होतं का, बरोबर आहे ना, बरोबर. मायनस फोर आणि मायनस टू आहे हे आपलं झिरो होतं का, नाही. किती होतं का, मायनस सिक्स नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे आपलं काय होत नाही सगळं, असं होत नाही आहे, म्हणजे डेफिनेटली हा काय नाही आपला मॅजिक क्यूब नाही आहे. लक्षात येतं, मी तुम्हाला अशी कॅल्क्युलेशन अशा प्रकारचं का दिलं मी, तुमचं तेवढं कॅल्क्युलेशन झालं होतं खूप आपले ह्याच्यातमध्ये जवळजवळ किती आलेले, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तुम्ही काय केली उदाहरणं सोडवली वेगवेगळ्या प्रकारे, काल तुम्ही जशी सोडवली तशी इथे आणि तुम्हाला सोडवायला मिळाली. तुम्ही काय करायचं, जर वेळ असेल तुमच्याकडे तर मॅजिक क्यूब सोडून करायचं, एखादा मॅजिक क्यूब बनवायला घ्या, नाही तुमचं काय झालं तेवढं लवकर चाललं. मॅजिक क्यूब म्हणजे लक्ष आलं ना, परत एकदा बघा, कुठूनही जरी आपण ॲड केलं ना असं 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 तरी माझी बेरीज काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. आता सगळीकडे झिरो आली पण इथे आपली काय नाही आली, झिरो आली नाही, त्यामुळे हा मॅजिक क्यूब नाही आहे. आणि तुम्हाला मला काय सांगायचं आहे, तर समजा इथे आपण एक लाईन आहे, इथे आपलं झिरो मी लिहिलं आहे, या बाजूला जेव्हा जातो तेव्हा काय असतं सांगा, हे माहीत आहे बघा तुम्हाला बोलते, तरी पण मी रिव्हिजन घेतो, इथे आपण मायनस मायनस घेत असतो. आपलं काय होतं, मी समजा प्रत्येक म्हणजे फाय कन्सिडर करतो, टेन फिफ्टीन ट्वेंटी, इथे तसंच करतो फाय हे मायनसमध्ये येणार म्हणजे मायनस सगळं, आणि आपलं टेन फिफ्टीन हे प्लस येणार मायनस नाही, ट्वेंटी आणि ट्वेंटी फाय ही आपली स्ट्रेट लाईन आहे, ते नाही आली म्हणजे
तर समजा इथे आपण काय करतो तर टेम्परेचर मोजायचं, एक काय काढलेली लाईन काढलेली आहे, प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर किती आहे ते आपल्याला मोजायचं आहे. तर इथे टेम्परेचर तुम्हाला दिलेलं आहे, समजा एखादं सिमला दिलं आहे, उटी दिलं आहे, कुठलं वेगवेगळी दिलेलं आहे, श्रीनगर दिलं आहे, श्रीनगर सिमला उटी असं तुम्हाला दिलेलं आहे. इथे आपलं समजा कुठेतरी जर मुंबई दिलं आहे, पुणे दिलं आहे, किंवा आपला समजा एखादं कुठलंही हे समजा नाशिक दिलं आहे, असे आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे. अंदाजे मी धरले ते टेम्परेचर लक्षात आहे, एवढे ॲक्च्युली नसतात, थोडीशी जास्त पण असतात, लक्षात आहे. पण आपण बघूया काय होतं ते. आणि आपल्याला काय सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे, तर आपण डायरेक्टली काय करणार सांगा, 15 - 10 करणार. डिफरन्स किती मिळाला मला 5. हे सगळं डिग्रीमध्ये आहे, हे सगळं टेम्परेचर आपण मोजणार ते कशामध्ये, डिग्री सेल्सिअसमध्ये मोजणार. तर याच्यामध्ये डिफरन्स किती आहे, पुणे आणि बॉम्बेमध्ये किती डिफरन्स आहे, 5 degrees डिफरन्स आहे. लक्षात आहे, म्हणजे आपण काय केलं सांगा, मोठ्या टर्ममधनं छोटा टर्म मायनस केलं. आता तुम्हाला विचारलं आहे की नाशिक आणि समजा एखादा उटी याच्यामध्ये डिफरन्स किती आहे, आपल्याला काय विचारलं आहे, नाशिक आणि उटीमध्ये डिफरन्स काय. तर नाशिक आपण किती म्हणतो, 20 म्हणतो. इथे किती दाखवता, 20 म्हणतो. मग आपण डिफरन्स किती सांगणार, डायरेक्टली कोणी तर विचारलं तर आपण डिफरन्स काय सांगणार आहे, 0 सांगणार आहे. बरोबर आहे ना का नाही बरोबर, पण नसणार, 0 नसणार आहे. तेच मी तुम्हाला सांगायचं आहे, लक्षात येतं ना. इथे आपलं काय करायचं आहे, मोठ्या टर्ममधनं छोटा टर्म आपल्याला वजा करायचा आहे. मग आपण काय करणार सांगा, मोठ्या टर्ममधनं नाशिकमधनं मायनस काय करणार आहे, उटी करणार आहे. आता नाशिकचं टेम्परेचर किती आहे, 20 आहे, उटीचं किती आहे, -20 आहे. मग मी काय करणार आहे, उटीचं टेम्परेचर मायनस करायच्या अगोदर इथे उटीचं टेम्परेचर लिहिणार. मी काय म्हणतो लक्षात आलं, कारण ते निगेटिव्हमध्ये आहे, मायनस आहे. त्यामुळे आपण 20 तोंडी जर कोणी पटकन कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगा, सांगा अरे ते पण 20 आहे 20, पण म्हणजे डिफरन्स काय म्हणणार, आपण त्याला 0 म्हणणार. नाही, डिफरन्स 0 केव्हा असेल, दोन्हीकडे 20 पॉझिटिव्ह असेल तर दोन्हीकडे काय असणार आहे, 0 असणार आहे. पण इथे काय सांगा, इथे पॉझिटिव्हमध्ये आहे, इथे निगेटिव्हमध्ये आहे, लक्षात आहे. मग आपण काय करणार सांगा, 20 वजा आणि त्याचं उटीचं किती आहे, -20 आहे. मग आपण हे लिहिताना कसं लिहिणार, आत्ता आपण जर बघितलं होगा, वजा वजा किंवा मायनस मायनस आपलं काय होणार, प्लस होणार. त्यामुळे ॲक्च्युली टेम्परेचर डिफरन्स किती असणार सांगा, 40 डिफरन्स असणार. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला काढता यायला पाहिजे. म्हणजे आपण जर गडबड करून काढली, म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आपण गडबड करणार आहे आणि आपला आन्सर काय होणार, चुकणार आहे. आपण लक्षात घ्यायचं की 0 या साईडला गेलो की काय होतं सांगा, सगळं निगेटिव्हमध्ये येतं आणि इथे आपलं काय असतं, पॉझिटिव्हमध्ये असतं. पॉझिटिव्हमधला डिफरन्स काढताना ठीक आहे, डायरेक्ट मायनस केलं तरी चालेल, पण जेव्हा नेगेटिव्ह ठिकाणचं जेव्हा मायनस करायचं असतं तेव्हा आपल्याला हे कन्सिडर करायला पाहिजे. अशा प्रकारे काय करायला पाहिजे, कन्सिडर करायला पाहिजे. आणि हे जर तुमचं परफेक्ट झालं, तुम्ही परत परत सांगतोय की तुमचा बेस जर परफेक्ट झाला तर 8वी 9वी 10वीमध्ये सुद्धा तुम्हाला काय वाटणार नाही, कठीण काहीच वाटणार नाही, सगळं काय वाटणार आहे, सोपं वाटणार आहे. त्यामुळे हे परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा.